पारंपरिक व धार्मिक कार्यक्रमासहित विविध कार्यक्रम सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात यंदा नवरात्र उत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्र उत्सवातर्फे 10 ऑक्टोबर 2018 ते गुरुवार दिनांक 18 ऑक्टोबर 2018 सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांची माहिती महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्र उत्सवाचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 बीवीजी ग्रुपचे संचालक हनुमंतराव गायकवाड यांच्या हस्ते धार्मिक व पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6:30 पुण्याचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिराच्या आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक श्री सुप्त पठन व अथर्वशीर्ष पठन मंदिराच्या समोर होणार आहे. यामध्ये जवळपास विविध शाळांमध्ये 15,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय पुणे शहरातील महिला पोलिसांचं ओटी भरण, महाआरती, अंध अपंग शिक्षकांच्या वतीने महालक्ष्मीची महाआरती, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, कन्यापूजन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर आकर्षक पद्धतीने सजवण्यात येणार आहे. मंदिरात देवीचे भाविकांना चांगल्या व सुलभ पद्धतीने व्यवस्थित रांगेत दर्शन व्हावे यासाठी मंदिरात खास व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. स्वयंसेवकांची नेमणूकही करण्यात आली आहे. भाविकांचा 5 कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. तसेच मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिराच्या वतीने जमा होणाऱ्या निर्मल्याच्या विघटनासाठी स्वतंत्र यंत्रणा कोंढवा येथे उभारण्यात आल्याचं अग्रवाल यांनी सांगितलंय. नवरात्र महालक्ष्मी मंदिराचा नवरात्र उत्सव 10 तारखेला सुरू होत आहे. घटस्थापना BVG ग्रुपचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते 7:30 होणार आहे. संध्याकाळी विद्युत रोषणाईचं उद्घाटन पुण्याचे पोलीस उपायुक्त शिवाजीराव बोडके यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी मंदिराच्या आवारात श्रीसूक्त पठणाचा एक कार्यक्रम असतो. त्यात सुमारे 10 ते 15 हजार विद्यार्थी सकाळी येत असतात. ते श्रीसूक्त पठण करतात. त्यावेळेला त्यांना आपण स्पोर्ट्सच्या उपयोगी अशी काहीतरी वस्तू आपण भेटस्वरूपात देतो आणि फलाहार देतो त्यांना आपण. त्यानंतर षष्टीला कन्यापूजनाचा कार्यक्रम असतो. त्यावेळेला कॉर्पोरेशनच्या जवळपास 300 मुलींना आपण तिथं कन्यापूजनासाठी बोलवतो. यावेळेला नर्सेसना आपण ज्या महानगरपालिकेतल्या ज्या काही नर्सेस आहेत हॉस्पिटलमधल्या त्यांना आपण जवळ 250 ते 300 नर्सेसना आपण बोलवून त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या व्यतिरिक्त अंधशाळेतले विद्यार्थी वगैरे वगैरे बऱ्याच ज्या अशा उपेक्षित ज्या घटकांचे जे काही आहेत त्यांना आपण तिथं बोलणार आहोत. आपण